एक महत्त्वाची बातमी येते पिंपळगाव टोल नाक्यावरून. पिंपळगाव टोल नाक्यावर चक्क टोल कर्मचारी महिला आणि प्रवासी महिला यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. या वादाचं पुनर्वसन चक्क फ्री स्टाईल मध्ये झालंय. पिंपळगाव टोल नाक्यावर कर्मचारी तसेच वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना बघ्यांनी मात्र व्हिडिओ काढण्यातच धन्यता मानली. तर या दोनही महिला कशा प्रकारे एकमेकींशी हाणामारी करता हे आपण पाहू शकतो. याना त्या कारणाने नेहमी चर्चेत असलेला पिंपळगाव टोल नाका पुन्हा एकदा महिला कर्मचाऱ्यांच्या दबंगगिरीमुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरलाय. या कर्मचाऱ्यांवर नेमका वचक कुणाचा बसणार हाही आता प्रश्नच आहे. मागील काही दिवसांपूर्वी चक्क पोलीस प्रशासनाच्या गाडी संदर्भातही अशीच घटना समोर आली होती. तर प्रवाशांशीही नेहमी हुज्जत घालणाऱ्या महिलांवर नेमका वरद हस्त कुणाचा आणि ही अरेरावी कधी थांबणार या व्हिडिओतून हा प्रश्न पुन्हा एकदा समोर येतोय. पिंपळगाव टोल नाक्यावर महिला कर्मचारी तसेच एक प्रवासी महिला यांच्यात ही फ्री स्टाईल झाले. तर टोल कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे केबिनच्या बाहेर येऊन फ्री स्टाईल करणं हे योग्य आहे का? मग टोल प्रशासन नेमकं करतंय तरी काय? पिंपळगाव टोल नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नसावेत का की इतकी महिलांची फ्री स्टाईल होईपर्यंत व्यवस्थापन नेमकं झोपलंय की काय असा प्रश्नही आता या फ्री स्टाईल वरून समोर येतोय. आता या संदर्भात वरिष्ठ नेमकी काय कारवाई करणार हे पाहणंही गरजेचं ठरणार आहे. वृत्तसंकलन विभाग स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक.